हनुमान चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज झाला असून सोशल मीडियावर याची तुफान चर्चा आहे. व्हीएफएक्सची धमाल या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची व्हिज्युअल्स नुकतेच प्रदर्शित झालेल्या आदिपुरुषच्या ट्रेलरची आठवण करून देतात, पण हनुमानच्या व्हीएफएक्सने मात्र प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. चित्रपटांपैकी असा एक प्रशांत वर्माचा हनुमान हा चित्रपट आहे. हनुमानच्या चित्रपटात तेजस सच्चा हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या टीजर मध्ये संस्कृत श्लोकांचं बॅकग्राऊंड म्युझिक तसेच राम राम हा सतत घुमणारा नादमय आवाज यामुळे चित्रपटाची रंगत आणखी वाढत आहे. चित्रपटाची कथा हनुमानाच्या व्यक्तिरेखेवर आधारित आहे, जिथे श्रीरामाच्या भक्तीमध्ये तल्लीन आहेत. आता लोक या टीजरची तुलना दिग्दर्शक ओम राऊतच्या अभिनेता प्रभास आणि सैफ स्टार आदिपुरुष या चित्रपटाच्या टीजरशी करत आहेत. भारतीय सिनेमाचं पुढचं पाऊल असं या हनुमान चित्रपटाबद्दल बोलण्यात येत आहे. नेटिझन्स कडून देखील कौतुकांचा वर्षाव होत आहे. शिवाय दोन्ही चित्रपटांच्या बजेट बद्दलही चर्चा रंगली आहे. हनुमानचं बजेट 12 कोटी आणि आदिपुरुषचे बजेट 600 कोटींच्या घरात आहे. हा चित्रपट नक्कीच ब्लॉकबस्टर ठरेल असं प्रदर्शनाआधी प्रतिक्रिया येत आहे. तुम्हाला कसा वाटला हनुमानचा हा टीजर कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका.